व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। सालावत प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा संस्थान शिर्डी नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साई आश्रम धर्मशाळा 1000 रूम येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री साई सच्चरित पारायण सोहळा पार पडलाय। या सर्व साधारणतः 7000 अधिक पारणार्थींचा सहभाग पाहावयास मिळाला। दरम्यान या पारणार्थींची काहीतरी सेवा आपल्या हातून घडावी या सेवाभावी हेतू शिर्डीतील जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महिला भगिनींना घरपोच मोफत रिक्षा सेवा देण्यात आली। जनेश्वर प्रतिष्ठान व जनेश्वर रिक्षा संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते यांच्या मार्गदर्शनाखाली 80 रिक्षांच्या माध्यमातून श्री साई सच्चरित पारायण सोहळ्यानिमित्त 7 दिवस मोफत सेवा देण्याचं भाग्य लाभलं असल्याचवेळी जनेश्वर रिक्षा संघटना साई आश्रम 1000 रूमचे अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी सांगितलंय। या सेवाभावी उपक्रमासाठी अमोल वाडगे, प्रवीण माळी, रवी जगताप, दीपक वाघ, संदीप मगर, विठ्ठल कानडे, साईराम सोळसे, देवीदास सोळसे, प्रमोद कदम, विजय जेजुरकर, रहमान पठाण, जाकीर पठाण, नितीन नागरे, सचिन निकम, दिगंबर जाधव, विकास जगताप, बापू भागवत, प्रवीण डेंगळे, मच्छिंद्र तांद्रे, विश्वनाथ पाटील, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र निकम आदींसह रिक्षाचालक मालकांनी परिश्रम घेतलेत। रिक्षाचालक आमची सेवा करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे। संस्थांतर्फे आमची सेवा होत आहे याचाही आम्हाला खूप आनंद आहे। आणि बाबाची आम्ही पारायण पोथी ही वाचायला येतो याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। त्याच्यामध्ये इतके लोक सहकार्य करत आहे याचाही आम्हाला खूप आनंद होत आहे। ओम साईराम। आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक प्रशांतदादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली साई आश्रम साई सच्चरित्र पारायण सोहळा सालाबादाप्रमाणे याही वर्षी साई भक्तांना पारणार्थीच्या महिला बसलेल्या आहेत त्यांना घरपोच सेवा देण्याचं काम हे संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणात जवळपास 75 ते 80 रिक्षा धारकांकडून ही सेवा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं। दरवर्षी या संघटनेच्या माध्यमातून विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात। 2013 साली ही संघटना स्थापन झाली त्यावेळी फार छोटीशी ही संघटना होती। आज मोठी या छोट्याशा रोपट्याचं 8 मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं। प्रशांतदादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून विविध वर्षभर धार्मिक सामाजिक उपक्रम राबवता येतात। अनेक मान्यवरांनी या संघटनेचं मोठं कौतुक केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही संघटना आज रोजी साई भक्तांच्या सेवेत कार्यान्वित आहे याचं अनेक मान्यवरांकडून कौतुकही झालेलं आहे व यापुढेही ही संघटना प्रशांतदादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अविरहित सेवा देण्याचं काम करेल। यावर्षी येणारा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पाडणार आहेत। तसेच 2 दिवसांनी साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचा महाप्रसाद होणार आहे। या महाप्रसादाचं सर्व गावकरी साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मी संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो। वमनदादा कोते यांनी आम्हाला जी दिली शिकवण दिलेली आहे साईबाबा हयात असताना साईबाबांनी विविध बालगोपाळांची वृद्धांची सेवा केली आणि ती सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं याचा आम्हाला मनसोक्त आनंद मिळतो व ही अशीच सेवा साईबाबा आमच्याकडून दरवर्षी करून घेतील अशी साईबाबांच्यानी मी प्रार्थना करतो व ही सेवा अखंडितपणे चालू राहील अशी मी संघटनेच्या माध्यमातून ग्वाही देतो। राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65 85।